वारदोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अर्पिता अनंता पवार यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. दरम्यान उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. वारदोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. या निवडणुकीसाठी अर्पिता अनंता पवार यांच्याविरुद्ध कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्या उपसरपंचपदी बिनविरोध विराजमान झाल्या. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, भूपेंद्र पाटील, योगेश लहाने, सरपंच राम भवर, माजी सरपंच भरत पाटील, संजय गायकर, संगीता भूतांबरा, माजी उपसरपंच सतीश पाटील, हेमंत तांडेल, सविता पाटील, जितेंद्र बताले, ग्रामपंचायत सदस्य दिनेश पाटील, अनंता पवार, बच्चू पवार, बाळा पवार, रामदास टोपरे, नारायण म्हात्रे, नरेश पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.